ऍसिड्स अँड बेसेस. बघा आपण न्यू मॉड्यूल स्टार्ट करतो आहे ऍसिड्स अँड बेसेस. नाऊ फर्स्टली वी डील्स विथ दी ऍसिड्स. नाऊ सी व्हॉट इज मीन बाय ऍसिड, विच इज फॅमिलियर टू अस. आपल्याला ऍसिड माहिती आहे, जे आपल्याला फॅमिलियर आहे, विच वी यूज इन अवर डे टू डे लाईफ. तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा ऍसिड यूज करता. विच आर नॉट स्ट्रॉंगर ऍसिड. फॉर एक्झाम्पल, वी यूज लेमन विच कंटेन सायट्रिक ऍसिड. वी कंटेन द डिफरंट कंपाऊंड, दॅट इज मिल्क, इट कंटेन लॅक्टिक ऍसिड अँड सो ऑन. बघा तर फर्स्टली ऍसिड. ऍसिड इज डिफाईंड ॲज द वन विच प्रोड्युसेस हायड्रोजन आयन इन वॉटर. बघा, देअर आर डिफरंट थेरीज विच गिव्ह द डेफिनेशन ऑफ ऍसिड, लाईक अरेनियस थेरी, लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी, लेविस थेरी. नाव हिअर वी सी द डेफिनेशन ऑफ ॲसिड अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी. वेगवेगळ्या ॲसिडच्या डेफिनेशन देण्यासाठी थेरी आहे, त्याच्यापैकी आपण कोणती थेरी बघतो आहे, अरेनियस थेरी. अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी, ॲसिड इज डिफाईंड ॲज द वन विच प्रोड्यूस हायड्रोजन आयन इन वॉटर. जो काय प्रोड्यूस करणार आहे, विच प्रोड्यूस हायड्रोजन आयन इन वॉटर. नाव सी, ऍसिड मीन्स विच प्रोड्यूस एच प्लस आयन. हायड्रोजन आयन म्हणजे काय करणारे, प्रोड्यूस एच प्लस आयन करणारे प्रोड्यूस, विच इज ऑल्सो कॉल्ड एज प्रोटॉन. एच प्लस आयनला आपण अजून काय म्हणणार आहे, प्रोटॉन. विच प्रोड्यूस एच प्लस आयन ऑर प्रोटॉन इन वॉटर इज कॉल्ड ॲज ॲसिड. बघा, अँड ॲसिड इज एनी हायड्रोजन कंटेनिंग सबस्टन्सेस दॅट इज कॅपेबल ऑफ डोनेटिंग ए प्रोटॉन टू अनदर सबस्टन्स. ॲसिड काय आहे रे, इट इज अन कॅपेबल. तो कसा, इट इज कॅपेबल टू डोनेट ए प्रोटॉन दॅट इज हायड्रोजन आयन टू अनादर सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल, सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड एक्सेट्रा. नाव सी द प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड्स. ॲसिड्स आर करोझिव्ह इन नेचर. दे आर करोझिव्ह इन नेचर. दे कॅरीड आउट द करोजन ऑफ सबस्टन्स. एखाद्या सबस्टन्सचं कोरोजन कॅरीड आउट करतात, देअरफोर दे आर कोरोजिव्ह इन नेचर. बघा, मेटलवरती जर ते पडले तर मेटलचं काय होणार आहे, कोरोजन होणार आहे, देअरफोर इट इज कोरोजिव्ह इन नेचर. दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. द इलेक्ट्रिसिटी कॅन इज फ्लो फ्रॉम देम. ओके, फ्रॉम ॲसिड इलेक्ट्रिसिटी इज फ्लो. देर इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम ॲसिड, देअरफोर दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होणार आहे, त्यामध्ये कसे असेल रे, दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. देअर पी एच व्हॅल्यूज आर ऑलवेज लेस दॅन 7. त्यांचं पी एच व्हॅल्यू कसं असणार आहे, इट इज ऑलवेज लेस दॅन 7. इन नेक्स्ट आफ्टर फ्यू स्लाईड वी सी व्हॉट इज बीन बाय पी एच. आपण नंतर बघणार आहे पी एच म्हणजे काय. नाऊ रिमेंबर, देअर पी एच व्हॅल्यू इज ऑलवेज लेस दॅन 7. When reacted with metal, these substances produce hydrogen gas. Javi acid metal barabar react hoil, it evolves the hydrogen gas. Ka evolve karna rahe hydrogen gas, that is H2 gas. Acids are sour tasting substances. Their taste is sour. They are sour tasting. Tani tumhara taste kashi milnar rahe sour. Now see bases. In chemistry, bases are substances that in aqueous solution release hydroxide ion. Baga kaya hai? In chemistry, bases are the substances that in aqueous solution release hydroxide ion. जे काय करणार आहे, ते aqueous solution मध्ये OH minus ion release करणार आहे, OH minus ion देणार आहेत, hydroxide ion देणार आहे. These substances are called as bases. Now, a base is a substance that can neutralize the acid by reacting with hydrogen ion. बघा काय आहे, a base is a substance. हा base काय आहे, एक substance आहे जो काय करेल, which can neutralize. जो काय करणार आहे, ॲसिडचं न्यूट्रलायझेशन करणार आहे बाय रिॲक्टिंग विथ हायड्रोजन आयन. वेन ओ एच मायनस रिॲक्ट्स विथ एच प्लस, तुम्हाला काय मिळेल रे, एच टू ओ मिळेल. हिअर न्यूट्रलायझेशन रिॲक्शन इज कॅरीड आउट. वेन ॲसिड रिॲक्ट्स विथ बेस, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन इज कॅरीड आउट. व्हॉट इज मीन बाय न्यूट्रलायझेशन? Neutralization means a reaction in which acid reacts with base to produce salt and water. Baka.
न्यूट्रलाइजेशन रिएक्शन म्हणजे काय रे, ए रिएक्शन इन विच ऍसिड रिएक्ट्स विथ बेस टू प्रोड्यूस सॉल्ट अँड वॉटर, देअरफॉर इट इज एन ए न्यूट्रलाइजेशन रिएक्शन. म्हणजेच बेस काय करणार आहे रे, ऍसिडचं न्यूट्रलाइजेशन करणार आहे, फॉर एक्झाम्पल सोडियम हायड्रॉक्साईड. नाउ सी द प्रॉपर्टीज ऑफ बेसेस, दे आर फाउंड टू हॅव अ सोपी टेक्स्चर व्हेन टच. त्यांचं स्ट्रक्चर स्ट्रक्चर कसं असेल, टेक्स्चर कसं असेल रे, दे शो सोपी टेक्स्चर व्हेन वी टच इट, इट इज गिव्स फीलिंग लाईक सोप. तुम्हाला सेन्सेशन कसं मिळणार आहे रे, सोपचं मिळेल. नाऊ देर इज अ ॲबसेन्स ऑफ टी, टी राहिलेलं आहे. दिस सबस्टन्सेस रिलीज हायड्रॉक्साईड आयन व्हेन डिझॉल्ड इन वॉटर. ज्यावेळी तुम्ही ते वॉटरमध्ये डिझॉल्व करणार आहेत, दे प्रोड्यूस हायड्रॉक्साईड आयन. ओके, इन देअर ॲक्विअस सोल्युशन बेस ॲक्ट ॲज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बघा, इन ॲक्विअस सोल्युशन बेस ॲक्ट ॲज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, मीन्स इलेक्ट्रिसिटी पास फ्रॉम दिस सोल्युशन. ॲक्विअस सोल्युशनमध्ये बेस काय म्हणून ॲक्ट होणार आहे, गुड कंडक्टर, मीन्स इट पास द इलेक्ट्रिसिटी थ्रू इट. ॲक्विअस सोल्युशनमध्ये तो काय करणार आहे, इलेक्ट्रिसिटी पास करणार आहे. द पी एच व्हॅल्यूज करस्पॉन्डिंग टू बेस इज ऑलवेज ग्रेटर दॅन 7. पी एच व्हॅल्यू कशी असेल रे याची, ऑलवेज ग्रेटर दॅन 7. अँड बेसेस आर बीटर टेस्टिंग सबस्टन्सेस विच हॅव द ॲबिलिटी टू टर्न रेड लिटमस ब्ल्यू. बघा, दे ग्यू बीटर टेस्ट. तुम्हाला त्याची टेस्ट कशी मिळणार आहे, बीटर. आणि त्याची मेन प्रॉपर्टी काय आहे रे, दे हॅव ॲबिलिटी टू टर्न रेड लिटमस ब्ल्यू. त्यांची मेन ॲबिलिटी आहे, ते रेड लिटमस पेपर काय करतात, ब्ल्यू करतात. अँड व्हेन रेड लिटमस पेपर बिकम्स ब्ल्यू, दिस कंपाऊंड इज बेसिक इन नेचर. ज्यावेळी रेड लिटमस पेपर कसा होईल, ब्ल्यू होईल, ॲट दॅट टाइम इट इज बेसिक इन नेचर. व्हाईल व्हेन ब्ल्यू लिटमस टर्न रेड, ज्यावेळी ब्ल्यू लिटमस रेड होईल, त्या तो कंपाऊंड कसा असेल, ॲसिडिक इन नेचर. नाऊ सी द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, पी एच स्केल. बघा, वॉट इज मीन बाय पी एच. फर्स्ट वी सी ए पी एच, ए न्यूमेरिकल मेजर ऑफ द ॲसिडिटी ऑर अल्कलिनिटी ऑफ ए सोल्युशन, युजली मेजर्ड ऑन ए स्केल ऑफ 0 to 14. बघा, तुम्हाला काय मिळणार आहे, ए न्यूमेरिकल मेजर ऑफ द ॲसिडिटी अँड अल्कलिनिटी ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज पी एच. बघा, तुम्ही ज्यावेळेस न्यूमेरिकली एखाद्या कंपाऊंडची ॲसिडिटी आणि अल्कलिनिटी, अल्कलिनिटी मीन्स बेसिसिटी मेजर करणार आहे, अल्कलिनिटी मेजर करणार आहे, तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणणार आहे, न्यूमेरिकल व्हॅल्यूला पी एच. अँड दिस पी एच ऑलवेज मेजर ऑन ए स्केल इन बिटवीन 0 to 14. आपण कशामध्ये मेजर करणार आहे स्केल, 0 to 14. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा, स्केल 0 to 14, डिफरंट सबस्टन्स दिलेले आहेत विथ देअर पी एच विच आर फॅमिलियर टू अस. नाऊ सी द पी एच ऑफ सम सोल्युशन. जर तुम्ही न्यूट्रल सोल्युशन घेतलं, इफ यू टेक एनी प्युअर वॉटर, प्युअर वॉटर घेतलं, प्युरिफाईड केलेलं वॉटर घेतलं, डिस्टिल वॉटर घेतलं, तर त्याचा पी एच कसा असणार आहे, इट्स पी एच इज ऑलवेज 7. म्हणजे तो कसा असेल, न्यूट्रल असेल. पी एच ॲसिडिक सोल्युशन हॅव पी एच लोअर दॅन 7. ॲसिडिक सोल्युशनचा पी एच कसा असेल, लोअर दॅन 7, मीन्स इन बिटवीन 0 to 7. कशाच्या बिटवीन असेल, फ्रॉम 0 to 7. व्हाईल अल्कलाईन सोल्युशन हॅव पी एच हायर दॅन 7. बघा, तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे 0 to 7, मीन्स लेस दॅन 7 कसा असणार आहे पी एच, ॲसिडिक. ग्रेटर दॅन 7 बेसिक. अँड एक्झॅक्ट 7 जो पी एच असेल तो कसा असणार आहे, ॲसिडिक. हा जो पी एच आहे एक्झॅक्ट 7 तो कसा असेल, इट इज एन ए ॲसिडिक पी एच. एक्झॅक्ट 7 पी एच हा कसा असेल, इट इज एन ए ॲसिडिक पी एच. अँड पी एच इन बिटवीन 0 to 7 कसा असणार, इट इज एक्झॅक्ट 7 पी एच इज न्यूट्रल. एक्झॅक्ट 7 पी एच इज न्यूट्रल, व्हाईल पी एच इन बिटवीन 0 to 7 इज ॲसिडिक. कसा मिळेल, ॲसिडिक. अँड ग्रेटर दॅन 7 इज बेसिक इन नेचर. बघा, काही एक्झाम्पल दिलेले तुम्हाला विथ देअर पी एच. ओके, नाऊ सी इन केमिस्ट्री, पी एच डिनोटिंग पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. पी एच मीनिंग काय आहे रे, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन ऑर पॉवर ऑफ हायड्रोजन इज अ स्केल यूज्ड टू स्पेसिफाय द ॲसिडिटी ऑर बेसिसिटी ऑफ अन ॲक्विअस
सोल्यूशन म्हणजे पी एचचं मिनिंग काय आहे, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन और पॉवर ऑफ हायड्रोजन विच इज यूज्ड ॲट द स्केल टू स्पेसिफाय द ॲसिडिटी और बेसिसिटी ऑफ एन ॲक्विअस सोल्यूशन. सोल्यूशनची ॲसिडिटी आणि ॲक्वि बेसिटी मोजे मेजर करण्यासाठी आपण कशाची यूज करतो, वी कॅन यूज द दिस पी एच स्केल. ओके, आपण काय करणार आहे, वी कॅन यूज दिस पी एच स्केल. नाऊ यू कॅन सी हियर इन दिस मॉड्यूल ॲसिड, बेस अँड पी एच स्केल. रिमेंबर दिस पी एच स्केल. फ्रॉम दिस पी एच के स्केल वी कॅन सी द वी कॅन डिटरमाइन द कंपाउंड इज ॲसिडिक इन नेचर, बेसिक इन नेचर और इट इज न्यूट्रल. न्यूट्रल कंपाउंड ऑलवेज हॅव पी एच 7. त्यांचा पी एच नेहमी कसा असतो, 7 असतो. थँक्यू.